नमस्ते सगळ्यांना। आता थोड़े दिवस राहिले आहेत, आपलं घर पॅकअप होणार आहे, तर त्यासाठी आधी सगळं सामान जे इम्पॉर्टंट सामान वगैरे आहे आपलं किचनमधलं ते आपण सेफ कसं ठेवायचं ते सगळा प्रोसेस आता चालू होतो आहे। तर इथे काकी बघा, आपले जे गहू घेतात, गहू बोलते का ते, आपले तांदूळ घेतलेले ते आपण स्टीलच्या दोन ह्याच्या हांड्यात ठेवतो आहे ना, स्टीलच्या ह्याच्यात ठेवतो आहे ते का काकी असं? दोन टाकीत ठेवतो कारण बाहेर राहिले तर खराब होतील ना, तांदूळ म्हणून, आणि त्याच्यात कागद बारीक करून टाकायचे, तांदूळ चांगले राहतात। आणि असं सगळं सगळं आपलं काम चालू आहे। आणि आता हा जो रॅक आहे तो पण आपण खाली करणार आहे, आणि तो कुठे टाकणार आहे? सगळ्यांच्या घरी थोडे थोडे भांड्या तर तो रॅक खाली करून पण आपण वॉश वगैरे करून ते भांडे आपण ठेवून देणार आहे। हां, नंतर बेडरूम मध्ये पण आपल्याला आवरायचं आहे बेडरूम सुद्धा। त्या दिवशी सगळं आवरलेलं सुगंधा वहिनी आणि काकीनीच, इकडे सगळा जो पसारा होता तो सगळा वर ठेवलेला इकडे बॅग्स वगैरे। पण आता काय करायचं, हे जे चादरी आहेत ना आपल्या गेस्टचे आणि हे टॉवेल्स वगैरे हे सगळे आपल्याला ते बेडमध्ये ठेवायचे आहेत। आम्ही डिसिजन घेतलं आहे की हे चादरी वगैरे सगळे जे बेड्स आहेत गेस्टचे रूममध्ये त्या बेडमध्ये ठेवून द्यायचे। तर आम्ही सगळं आज पूर्ण दिवस काय काय करतो, कसं कसं पॅकअप करतो आहे ते तुम्हाला सगळं दिसेन। आणि एक बोलतात ना सगळे आवरावरी चालली, आता माहीत नाही रिटर्न कधी येणार। ओंकाराने मी असं 15-20 दिवसांनी राऊंड मारू, पण ते फक्त कसं 2-3 दिवसासाठी, असं एकदम प्रॉपर येणं आणि परत हा बिझनेस स्टार्ट करायला जरा वेळ लागेल। पाऊस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही तर काय करणार नाही, म्हणून सगळं घर पॅकअप होत आहे आता। होय, आणि ते ओंकार देवपूजा करतो आहे, देवपूजा करतो आहे। आणि आपलं पाऊस बघा, ॲज युजल पाऊस भरपूर आहे आणि मस्त असा पाऊस चालू आहे बघा। पाऊस तर काय कंटिन्यूअस पडतो आहे, मगाशी ना जरा असं ऊन आलेलं पण आता परत पाऊस आला सारखा असं चालू आहे बघा। आणि हा अजून एक गोष्ट की आपलं हे सगळं ही जी झाडं आहेत ना ही एवढी ती आपण आता कटिंग करणार आहोत, म्हणजे ही झाडं इकडून काढून टाकणार आहे, इथे परत झाडं नाही लावणार आपण। आणि की त्याच्यामुळे ना रात्री ना बरंच असं इन्सेक्ट्स वगैरे येतात, मच्छर पण खूप व्हायला लागलेत। ही वेल वाढली आहे ना आपली बघा, ही वेल जी आहे ना ही वेल खूप वाढली आहे, त्याच्यामुळे मच्छर इन्सेक्ट्स वगैरे खूप येतात। हे सगळं काम चालू आहे, तर तुम्हाला पुढे पुढे अजून दिसेल आम्ही काय काय करतो आहे। तर आता तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, आपला जो रॅक आहे भांड्यांचा हे सगळा खाली झालेला आहे, म्हणजे प्लेट्स वगैरे हे बघा, इकडे छोटे प्लेट्स होते इकडे मोठे प्लेट्स होते ते सगळे ठेवून दिले। आणि ओंकाराने मला जरा प्यायला कोणी आलं पाहुणे तर तीनच ग्लास आपण ठेवलेत, बाकी सगळं हे बघा इकडे तुम्ही बघू शकता हे सगळं बांधून ठेवलं आहे। ह्याच्यात आपले स्टीलचे प्लेट्स वगैरे आहे, स्टीलचे सगळं आयटम आहे ह्याच्यामध्ये। इथे पण सगळे गहू वगैरे दळून जे आणलेले ते आहेत, जरा थोडेच राहिलेत। आणि इकडे सगळं असं सामान सगळं पॅक करून ठेवलं आहे, इकडे आपण तांदूळ ठेवलेत मगाशी जसं आपण बघितलेलं, हे बघा तांदूळ दिसणार नाही खूप, ह्याच्यामध्ये पण आपण भांडी वगैरे ठेवली आहे। तर असं सगळं पॅकअप होत आहे। आणि आज जेवण हे बघा काय ते काकीने वर ठेवलं, मी तुम्हाला दाखवते थांबा। हे बघा इथे पण एक गोणी ठेवली आहे, प्लॅस्टिकचे सगळे आहेत ना वस्तू त्याच्यात ते ठेवलेत, आणि इथे टोपं ठेवलेत सगळी, कढई आहे। तर आता आम्ही परत जेव्हा स्टार्ट करू ना आपला बिझनेस हा होमस्टेचा, तेव्हा आपण ह्याच काकीला बोलून सगळं परत रिअरेंज करू, बरोबर अरेंज करू म्हणजे सगळं काय बरोबर। आणि आता मी दाखवते इथे जेवायला काय बनवलंय, तर सगळं काकीनेच बनवलंय आज जेवायला। तर इथे बघा ह्याला काय म्हणतात काकी, बोलला तुम्ही सुकट कसली ती चिंगला, सुकट चिंगला काय काय म्हणतात काहीतरी सुकटच म्हणतात ना ह्याला, शिमशा काय म्हणतात काय म्हणतात नाही ह्याला काय म्हणतात माहिती नाही, ते सुकट सारखंच असतं काळ, हा कार्ड सुकी कार्ड, सुकी कार्ड बनवले हा असे सुकी कार्ड बनवले। आणि इकडे भात आहे आपला आणि इथे कोकमाची कढी। तर असा आहे आजचा मेन्यू, म्हणजे हा लंच झाला आपला, तर आता आम्ही जेवतो मग नंतर बाकीचं काम आम्ही कंटिन्यू करतो। ओके 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 खात नाही ना आपली गाय, नाही खात नाही लक्षात नाही राहत, त्यांच्या इथे हे पदार्थ असे बनत नाही ना घरी, ते खात नाही लोक म्हणून।
कपडे सुकवते आता मी काकीने धुतलेत ना तर माझं सुकवायचं काम कपडे सुकवते आता पावसाळ्याचे कपडे सुकत नाही झाले सगळे आता बघा आज जाते बाजरी घेऊन जायची अग बाय होय काकी चढली बघ आपली चिकट झालेलं ना हे आपलं आता किचनचं डीप क्लिनिंग होतंय तसं झालं आजच ठेवलं ना तर ह्याच्यावर अजून तो थर साठत जाईल अजून आणि ते चिकट होईल नंतर काढायला खूप डिफिकल्ट होईल म्हणून काकीला सांगितलं काकी बरोबर आपलं काम करते काकी काढते सगळ्याचा चिकटपणा त्याचा आपल्या बुबूला इकडे दिले आणि ती ना तिबती येईल तिबो तिबो तिबा आली ती कालू आहे ना तिला तिकडे दिलं त्या साईडला हा मला नाही ते काहीतरी सावलं लाल मला ते बघा कुठं आला आवाज असं मस्त हिरवगार झालंय ना सगळं आपण जाऊया का कुठेतरी फिरायला हिरवगार निसर्गात बघायला निसर्ग छान छान डोळ्यांना मस्त विश्रांती मिळेल बघून हा जाऊया ना ह्यांना सांगा ना जरा घेऊन चालायला कुठेतरी पाहिजे या इथे निसर्ग बघा कसा मस्त दिसतोय सगळं हिरवळ झालेलं आहे म्हण तरी अजून हे कातळ अजून सगळं हिरवळ व्हायचं आहे ना अजूनपर्यंत झालं नाही जस्ट आता जुलै स्टार्ट झालाय ना इथे काव्याचं घर हा आपला बंगला आणि आमची बुब्बू बुब्बू ये काय करतोय बघ ये ती बघ लगेच ओरडते तिच्यावर जास्त पुढे नको जाऊ तिच्या तोंडावर काही बस तिथे आपण बघा आपल्या घराच्या जवळच हे जे झाड होती वेली होती कोपऱ्याला दोन्ही बाजूला ती सगळी काढलेली आता ओंकार का काढली ती वेली वगैरे झाडी वगैरे आणि आपण दोन तीन वेळा एक्सपिरियन्स केलं की पाऊस होता गाडी बघ कशी साफ झाली तर इथे बघा आपण आता मांडली मांडी बोलते इथे आमचा जोग झालेला आहे आणि काकी इथे मांडणी पुसून घेते ना हा मस्त आपण मांडणी वगैरे इतकं डिप्लीन घर आपण हे करतोय ना की काय विचारू नका आल्यावर परत करावं लागणार आहे तरी एवढं घाण नाही होणार ना काकी आल्यावर आल्यावर काय एवढं आणि कसं पावसाळा आहे तर काय असं डस्ट वगैरे काय उडत वगैरे नाही तर इतकं म्हणजे घाण नसेल आणि पाली दिली शिकली एवढी आहे हां ॲक्च्युली आणि अजून एक गोष्ट की हे बघा मी तुम्हाला आता बाहेरचं दाखवते बाहेर मस्त दिसते हे बघ आणि आता इतर तर कामं होत आहेत पण अजून दुसरं एक काम आहे ते आहे आपलं पॅकिंग आपण मुंबईला जातो आहे ओंकार आणि मी मुंबईला जातो आहे तर आपल्या कपड्यांची पॅकिंग करायची आहे तर आधी तर मला कपाट लावून घ्यायचं आहे आणि मी आधी जे जे मेन कपडे जे मला मुंबईला घेऊन जायचे चांगले चांगले न्यू न्यू कपडे ते मी पॅक ते मी बॅगमध्ये पॅक करणार त्याआधी माझं कपाट बघायचं आहे तुम्हाला कपाटाची हालत काय झाली आहे ही बघा माझ्या कपाटाची हालत ही बघा माझी कपाटाची हालत कशी झाली आहे म्हणजे ना काय विचारूच नका हे बघा हे असे कपडे असे घ्यायचे
आणि हे असे फेकून द्यायचे, हे असे घ्यायचे. अरे बापरे, साडी बिडी पण आहे. गुढीपाडव्याला साडी नेसलेली ती पण आहे त्याच्यामध्ये. गुढीला, सॉरी नॉट गुढीपाडवा, गुढीला. हे बघा, असे घ्यायचे आणि असे टाकून द्यायचे. खाली पण पडले देवा. माझं कपाट कधीच एवढं, म्हणतात ना माझं कपाट कधीच एवढं असं ई दिसत नव्हतं. पण आता काय करू, माझ्याकडे ऑप्शन नाही आणि वेळसुद्धा नाही. तर म्हणून आता मी सगळं कपाट लावून घेते. आणि ओंकारचं एकदम सिस्टमॅटिक आहे, मी दाखवू का. हे बघा, हे बघा, हे ओंकारचे दिसते का तुम्हाला? थांबा, हे बघा, हे ओंकारचे कपडे. आणि इकडे बघा, आईचा कप्पा. परत आईचा कप्पासुद्धा लावायचा आहे. हा पण कप्पा आहे तसाच आहे, म्हणजे आई आणि माझा कप्पा. बघण्यासारखा कपाट, आमच्या कपाटातलं काय म्हणतात. चला आता मी सगळे कपड्यांच्या घड्या घालते. काय काय विचारतोय? काय विचारपुरी नाही खात? खात नाही, खाल्ले बघितली नाही अजून. नाही, मग आज बघायचे काय खाऊन. प्लॅन करतो माहितीये काय, आपल्याकडे जेवढे काम करणार आहेत ना, सर्वांना घेऊन पाणीपुरी पाणीपुरी पार्टी. अरे वा, मस्त करूया की. करूया ना, करूया. चला तर आता ओंकार बोलला पाणीपुरी पाणीपुरी पार्टी तर होईलच पाहिजे. आणि तुम्ही ओंकार कॅन्सल नाही करायचा का की फॅन लावाल आधी सुकेल. तर चला आता मी दुसरं आपलं काम करून घेतो, तोपर्यंत तुम्हाला नंतर भेटते. बाय बाय. काकी पण बाय बाय बोलते. बाय बाय. बाय बाय. कोण नाही, बाय बाय बोला. नको काकी बोलते, नको. चला बाय.